लाल बावटा कामगार संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा। निप्पाणी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन। निप्पाणी सह परिसरातील लाल बावटा कामगार संघटनेच्या माध्यमातून विविध मागणीचे निवेदन निप्पाणी तहसीलदार यांना देण्यात आले। प्रारंभी चिक्कोडी रोडपासून मोर्चाला सुरुवात करून धर्मवीर संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या। बांधकाम कामगारांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी प्रशासनाने विशेष तरतूद करावी। बांधकाम कामगारांची मुलं महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात शिक्षण घेत असल्यास त्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी, कामगारांच्यासाठी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन निप्पाणी तहसीलदारांना देण्यात आले। यावेळी कामगार संघटनेचे नेते धनाजी कांबळे म्हणाले, शासनाने मंजूर केलेल्या बऱ्याच योजना कामगारांना मिळत नाहीत, त्यांना हक्काचे घरकुल मिळावे, त्यांच्या मुलांना व कामगाराला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात व निप्पाणी तालुक्यामध्ये एक शासकीय महाविद्यालय निर्माण व्हावे अशा भावना व्यक्त केल्या। सर सुद्धा जरा बाहेर गेलत, त्यांनी सांगितलं फार आम्हाला स्कॉलरशिप म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आहे। त्यांनी सांगितलं टोटल महाराष्ट्रामध्ये जे जे कॉलेज असेल, हायस्कूल असेल, त्या सर्व मुख्याध्यापकांना किंवा प्रिन्सिपल सरांना, त्यात आमचे एक दोघे तिघे टीमला सगळ्यांनी मी इथं मीटिंग घेऊन स्कॉलरशिप चालू करून देतो असं सांगितलं, त्यांनी ग्वाही दिली। पाहिजे होती तेव्हा समजले असते, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तरी पोलीस स्टेशनला त्यांनी घेऊन जाऊ दे, राबून पण आम्हाला जगायचं नाही, तिथं आम्हाला अन्न पाणी घालू दे। राजकीय व्यवस्था असली गाड्या पुढं पाठीमागे धावतात, आज एकंदरीत पोलीस दिसला का आमच्या पुढं सपोर्टसाठी? व्यवस्था निप्पाणीची आहे आणि ही राजकीय व्यवस्थेने केलं करून ठेवलेला आहे। आजचा हा कार्यक्रम तुम्ही जाणून बुजून आणि आजचा कार्यक्रम जाणून बुजून कामगार संघटनेचा कार्यक्रम ढासायला पाहिजे हे जाणून बुजून तहसीलदार इथं ऑफिसमध्ये नाही। यावेळी कामगार संघटना शाखा निप्पाणी लक्ष्मण लोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी निप्पाणीसह परिसरातील हजारो लाल बावटा कामगार संघटनेचे कर्मचारी महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।